आरक्षण आमच्या हक्काचं कुणाच्या बापाचं आरक्षण आमच्या हक्काचं नाही कुणाच्या बापाचं ऊट ओबीसी जागा हो आरक्षणाचा धागा हो ऊट कोण म्हणते देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही कोण म्हणते देत नाही घेतल्याशिवाय राहत नाही आरक्षण सन्मान मे राष्ट्रीय समाज पक्षाचा आरक्षण के सम्मान में राष्ट्रीय समाज पक्षाचं राष्ट्रीय समाज पक्षाचं राष्ट्रीय समाज पक्षाचं आज हे जेल भरो आंदोलन करायचं नियोजन गेल्या महिन्यातच साहेबांच्या आदेशानुसार ठरलेलं होतं, परंतु आता सध्याची कोरोनाची परिस्थिती पाहता साहेबांचाही आदेश आम्हाला मिळाला की सोशल डिस्टन्सचा नियम पाळून प्रशासनाला सहकार्य करा आणि त्यानुसार आंदोलन करा, नाहीतर आमचं नियोजन होतं की 1500 लोक एकत्रित करून हे आंदोलन जोरदार करायचं होतं। आज महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यांमध्ये चालू आहे, एकाच ठिकाणी म्हणजे एकाच वेळेला करण्याचं ठरवलं आहे आणि प्रशासनाने आम्हाला सहकार्य करण्याची भावना दाखवली आणि त्यांनाही आम्ही सहकार्य करून आमचं आंदोलन यशस्वी करण्याचा प्रयत्न केला आहे। राष्ट्रीय समाज पक्षाचा विजय असो। राष्ट्रीय समाजाची भूमिका अशी आहे, फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांना आरक्षण पुरवत तर झालंच पाहिजे, परंतु आज भविष्यामध्ये ओबीसींना विधान परिषद असेल, विधानसभा असेल किंवा लोकसभा असेल अशामध्ये सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे अशी प्रमुख मागणी आहे। आज आदरणीय जानकर साहेबांच्या माध्यमातून सर्व ज्यावेळेस ते मंत्री होते, पशुसंवर्धन मंत्री होते, त्यावेळेस सर्व पशूंची सुद्धा गणना केली आणि त्या ठिकाणी प्रत्येक जनावरांच्या बाबतीमध्ये त्यांनी जे काय ऐतिहासिक निर्णय घेतलेले आहेत, आज खऱ्या अर्थानं पशूंची जर गणना होत असेल तर त्यांचं पालन पोषण करणारा जो ओबीसी घटक आहे, जो 52% या देशामधली जी ओबीसी जमात आहे, ती जमात या स्थानिक स्वराज्य संस्थातील आरक्षणापासून वंचित राहिलेली आहे। अशा पार्श्वभूमीवरती आदरणीय जानकर साहेबांची ही भूमिका या ओबीसी समाजाला एक न्याय देणारी भूमिका म्हणून आम्ही त्यांचं प्रतिनिधित्व म्हणून आज या सातारा जिल्ह्यामध्ये आलेलो आहे। आज महाराष्ट्रामध्ये तब्बल 56,000 सदस्य या ठिकाणी ओबीसी प्रवर्गातून वेगवेगळ्या नगरपालिका असतील, स्थानिक स्वराज्य संस्थातील ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, याच्या माध्यमातून या मोठ्या ओबीसी घटकाचं नेतृत्व करताना या राज्यामध्ये दिसत आहे। अशा परिस्थितीत या ओबीसींच्या समस्या अजूनसुद्धा मूळ समस्या जशाच्या तशा आहेत, या प्रश्नांवरती कोणताही पक्ष बोलायला तयार नाही। आज काल परवा आपण बघितलं, सर्व पक्ष फक्त एक पवनो पुतना मावशीचं प्रेम, उष्ण प्रेम आणून या ठिकाणी आंदोलन करताना दिसत आहेत। राज्यामध्ये शिवसेना आहे, राष्ट्रवादी आहे, काँग्रेस आहे, हे सर्व पक्ष सत्तेमध्ये आहेत, केंद्रामध्ये भारतीय जनता पार्टी सत्तेमध्ये आहे। आज राज्य सरकार केंद्र सरकारला डाटा मागत नाही आणि जर तो डाटा मागितला तर भारतीय जनता पार्टी डाटा देत नाही, असं यांचं दाखवायचं दात वेगळं आहेत आणि एक खायचं दात वेगळं आहेत, हे सर्व जनतेला माहीत झालेलं आहे। आदरणीय जानकर साहेबांची भूमिका आहे की केंद्र सरकारनं जो इम्पिरियल डाटा 2011 जनगणनेतला आहे तो राज्य सरकारला दिला पाहिजे आणि राज्य सरकारनं त्या डाट्यावरती आधारित त्यांची भूमिका या ठिकाणी स्पष्ट केली पाहिजे अशी आमची प्रमुख मागणी आहे। धन्यवाद।